नमस्कार शेतकरी मित्रांनो पव्यात छत्रपती शिवाजी महाराज यार लासलगाव लासलगाव विंचूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा ही झालेली आहे तर नेमकी कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाले आहेत जाणून घेऊयात सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज पाचशे नगांमधून अंदाजे सात हजार पाचशे क्विंटलची नवीन कांद्याची आवक दाखल झालेली आहे नवीन कांद्याचे सरासरी बाजारभाव आज दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल दोन हजार पाचशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर विंचूर येथे सरासरी कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक वकल, दोन वक्कल दोन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांद्याला आज विंचूर येथे बाजारभाव मिळाले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे आज आवक घटलेली आहे टोटल सतरा हजार पाचशे पन्नास कांदा गोन्यांची आवक आज आहे तर महाराष्ट्रातून जो सोलापूर आणि नगर एरियातून कांदा विक्रीसाठी गेला होता त्याच्या फुलगोळा साईज कांद्याच्या काही वक्लांना दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव निघाले तर बिग साईज कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडीयम कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले डॅमेज कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक एरियातून जो बेस्ट क्वालिटीचा कांदा गेला होता त्याला बाजारभाव दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते गेले आहेत मित्रांनो कालच्या तुलनेत क्विंटल क्विंटलमागे तीनशे रुपयांनी बाजारभाव आज बेंगलोर येथे सुधारलेले पाहावयास मिळाले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा